चाकत बघतात. उंच आहे तो दाखवते. आता फ्रुट्स घेऊन झालेले, डाळ घेऊन झाली मस्त गावठी. साबण येतो, साबण, जुना साबण. तर इथे मला ना ज्वेलरी बॉक्स भेटलेला आहे बघा, जी खूप युजफुल 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 गोष्ट घेतली आहे. तर ते म्हणजे त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलली की मला जॅकेट खूप छान दिसली एका शॉपमध्ये. मी एक सोडून दोन घेतले, म्हणजे एकच घेणार होती, वैभवने घेऊन गेलं. घरून बघितले आले आल्या म्हणून त्याचे पॅकेट काढले मी. तर हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज चाललेलो आहे आम्ही बाजारामध्ये. तर तेच कुठे चाललो, म्हणजे अजून एक बाजार आहे, एक दोन म्हणजे वेगळे ठिकाण. तर तिथे चाललेलो आहे नाशिकचा बाजार, आठवडी बाजार, तिथे चाललोय. तर इथे मी रेडी झालेली बघू शकता. सिम्पल असं घातलं, कम्फर्टेबल, म्हणजे मला एकदम कम्फर्टेबल वाटावं म्हणून. आणि माझं हे दुसरं मंगळसूत्र घातलेलं आहे. आणि असे इयरिंग्स घातलेले आहे. तर अशी रेडी झालेली मी. तर बॅग्स घ्यावं लागतील, गॉगल आणि पर्स. तर ही पर्स खूप म्हणजे सोपी जाते फिरण्यासाठी. तर अशी पर्स. चला, तुम्हाला पण येते की आता इथेच थांबणार आहे आणि विहान स्कूल मधून येईल. तर आम्ही आता निघतो. इथे मास्क वगैरे घेतला कारण ऊन असत. आणि आम्ही कसं तुम्ही ऍक्टिवावर जातो आमच्या, तर मग थोडस ऊन हवा आहे आज. पण मग तरी ऊन असत, फिरायला गेलं का ऊन लागतच. तर आपले झाड बघू शकता कसे छान दिसतंय मस्त. पान टाकायचे, पाणी आणून ठेवलं मी. तर म्हटलं आता आली का दुपारी, मग पान टाकून देईल झाडांना. असं दिसते वातावरण, धूप खूप येते आता. आणि जसं जसं उन्हाळा लागेल तसं तसं आपले पदार्थ वेगवेगळे उन्हाळ्यात करायचे पदार्थ सुरुवात होईल, कुरडया वगैरे, चकल्या. तर मी पण थोडं थोडं करेल ह्यावेळेस. चला आता गोदाघाट. आम्ही गंगेवर म्हणतो तर गोदाघाट. तर तिथे आठवडी बाजार दर बुधवार भरतो ना. तर तिथे आलेलो आहे मला. आणि तुला कसं आठवडी बाजार तुम्हाला पण दाखवते. आणि फिश मार्केट तर खूपच मोठा असतो. आता बाजार तरी आता दुसरा आहे, संध्याकाळातून जास्त गर्दी नाही. तर आम्ही ना एका ऐकलं होतं की खेड्यावरच्या लोकांचंच एक ठिकाणी असं बाजार भरतो, जिथे गावरान डाळी वगैरे, तांदूळ, गहू, जिरे, मोहरी आणि सगळं मिळतं. तर तेच बघतो आता कुठे, बाकीचं तर असं आहे बघू शकता साईड. आणि मिरच्या पण आलेल्या आहे इथे, मिरच्या वगैरे. आता कसं मसाला वगैरे करायला लोक मिरच्या घेतात, मग मिरच्या पण आलेल्या आहेत.
तर इथे बघू शकता बाजार सुरू झालेला आहे, तर एवढा बाजार नाही भरलेला, 3-4 नंतर जास्त भरतो, पण मग कसं लास्ट वीक मधला बुधवार आहे तर त्याच्यामुळे बाजार म्हणजे जास्त गर्दी नाहीये. तर इथून आता आम्ही ना ते डाळी आणि गावरान डाळी असत ना धान्य ते शोधतोय. तर इथून बघू शकता इथे सुरू झालेलं आहे गावरान धान्य, गहू तांदूळ नंतर डाळी म्हणजे जामोरी जिरे काय असेल ते सगळे इकडे भेटत. तर तेच आता आम्ही परत वळून तिकडे चाललेलो आहे आणि बघतो आता काय काय दिसत. तर गहू वगैरे तांदूळ तर काय घ्यायचे नाही, पण डाळी वगैरे मिळाले ना गावठी तर घेईल मी. तर बघू आणि तेच पुढे गेल्यानंतर मला दिसलं की एक आजी आणि बाबा बसलेले होते, तर त्यांच्याकडे खूप छान म्हणजे डाळी वगैरे, आजीकडे डाळी वगैरे होत्या, बाबांकडे जवस वगैरे. साबण येतो, साबण जुना साबण बरोबर ना, केस धुवायचे तुम्ही ना, अरे हा कपडे धुवायचे डाळ घेतलेली आहे गावरान मसूर 100 रुपये किलो. आजी रोज राहता तुम्ही? नाही रोज नाही, म्हणजे बुधवारीच राहतात ना आठवड्यात, बुधवार इथेच राहता ना, आवडले तर पुढच्या वेळेस परत. हा हरबाली पण राहतात त्यांच्याकडे आणि गावांकडे आठ किलो. ही सांगू का आता जुनी डाळ झाली संपली एवढीच आहे म्हणून मग किलो घेऊन जा. बस कसली डाळ आहे? मसूर. मसूर मसूर येला सांग खाऊन बघतो तुमच्या असेल परत अजून घ्यायला. इथे ना आजीकडे आम्ही डाळ वगैरे घेतली गावरान मसूर. तर मस्त त्या आजी आणि बाबांकडे मस्त ना जवस घेतलेली आहे आणि मसूर डाळ घेतली आहे गावठी. तर तेच असे लोक बघायचे की आजी बाबा लगेच त्यांच्याकडे गावरान असतात, एकदम प्युअर गावरान बदामी असतात. तांदूळ सुद्धा आहेत सगळे, इंद्रायणी वगैरे आहेत, गहू मिळतील तुम्हाला सगळे. तर ना आता बघितलं आहे सगळं आम्ही झालेलं इकडे, सगळं धान्यांचंच आहे मागे. तर इथे मी थोडं फास्टमध्ये दाखवते. तर इथे बघू शकता इथे पण जे किराणा असतो ना रेग्युलरचा किराणा वगैरे तो सुद्धा भेटतो आणि मिरची मी म्हणजे मिरची मीठपासून सगळंच भेटतं. तर तेच आता इथे बघतोय. तर बाजारमध्ये एवढी काही गर्दीच नाही आहे आणि नाही तर इतकी पाय ठेवायला जागा नसते अशी गर्दी असते. बहुतेक शेवटच्या आठवड्यातला आहे हा लास्टचा बुधवार म्हणून मग त्याच्यामुळे गर्दी नसेल. तर इथे बघू शकता भांडे वगैरे शिक्षण ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर इथे गाड्या लागलेल्या आहे पार्किंग. तर बोलवली की चला परत बघू एकदा जाऊन. तर तेच आता इथे आम्ही निघतो म्हणजे चाललंच आहे. कांदे बटाटे इतके क्लीन ना इतके छान आलेले आहेत आणि ह्या प्रकारे आपला गोदा घाटावरील बाजार म्हणजे नाशिकचा बाजार काय म्हणतात आपलं आठवडी बाजार. तर अशी भरपूर गर्दी असते पण मग यावेळेस गर्दी पण नाही आणि जास्त भाज्या पण नाही आलेल्या आणि तेच भाज्या मी माझ्या एरियातून घेतेच नेहमी. तर बघू शकता मस्त फ्रेश फ्रेश भाजीपाला असतो आणि सकाळी सकाळी इथे फुल बाजार भरतं ह्याच ठिकाणी की सगळी फुलं फुलं विकण्यासाठी असतं आणि मग असं बुधवार आला की असं बाजार भेटतो. नाही ना याच्यात येतो ना घरात ठेवले तर लगेच वास येतो ना लगेच वाटत तसं काही नाही. हे पिकेल लगेच ना, हे पिकेल झालेली
नाही. ज्यात बॉबी ना एकदम गोड आहे, साखर ही मऊ असेल किंवा ही कडक असेल, खाताना मऊच लागत असेल, कडक लागत असेल. पन्नास लावून आता आलो असत. दोन बघा एकच नाही आता घेतलेले ना एकच लगेच संपूत आहे पन्नास तीन पन्नास दोन लगेच खायचंय लगेच खायचंय का लगेच विचार करतो लगेच नाही खायचंय लगेच कलर येऊन जात त्याला लगेच खायचं आहे फ्रुट्स घेतलेले आहे आणि अननस पण घेतलेला आहे. तर वैभवचा फेवरेट आहे, वैभवला खूप आवडतं अननस. बाकीचे फळ तर इकडे ना फ्रुट्स घेऊन झाले, तरी अजून काहीच बाजार बसलेला नाहीये. ओरिजिनल बाजार तर 4 वाजता सुरू होतो आणि जे गाव तुम्हाला बोलू ना ते खेड्यावरचा बाजार असतो, कांद्याची पात खेड्यावरचा बाजार असतो. तर तो वैभव बोलले की सकाळीच भरतो, आम्हाला लेट झालं खूप यायला. जो आहे तो दाखवते आता फ्रुट्स घेऊन झालेले, डाळ घेऊन झाली मस्त गावठी. त्याच्यानंतर ती जवस पण घेतली मस्त, मुखवास तयार करायचा मला बडी सो पोवा वगैरे टाकून. तर ना भाज्या तर काही मी घेतली भाजी इकडे आली की कारण आमच्याच एरियामध्ये इतक्या ताज्या भाजीपाला येतो आणि सगळे खेड्यावरचेच असतात विकण्यासाठी. तर भाजीपाला तर नाही, मला नुसतं गावरान ज्या वस्तू भेटत ना गावरान पद्धतीच्या त्याच बघायच्या होत्या. डाळ वगैरे तर भेटलेली आहे, फळ घेतले फक्त आणि तेच तुम्हाला दाखवायचं होतं. आणि आता बघते अजून असे आंबे वगैरे भेटले तर कधी कैऱ्या दिसल्या तर कैऱ्या पण घेईल. बाजार म्हणजे जास्त भरलेला नाही आहे अजून, कारण गावात पण इकडे काम आहे मला. कारण ना ज्वेलरी बॉक्स असतात होत आहे आणि इकडे बघू शकतात मस्त भाजी आहे आपली हरभऱ्याची भाजी, ह्यावेळेस खूप खाल्ली हरभऱ्याची भाजी. तर तेच आणि आता अजून तिकडून फिरून येतो पण ते एकदा बघेन इकडे पई वेगळे असे खूप भेटतात. तर इकडे आलो होतो आम्ही मेन रोड कडे आणि एक दुकान आहे म्हणजे स्टाईल अप असं सगळे स्टाईलचे जे असतील ना कपडे वगैरे, तर असं चाललो होतो. तर मला खूप छान जॅकेट दिसले अशी काचेमध्ये लावलेली होते
मला पण मी जीन्सची जॅकेट आणि काय ना जॅकेट इतकं छान आहे शनाया काय ती कोणती बिग बॉसमध्ये कोणती शेना गिल हा शेना गिलने घातलेलं सेम टू सेम तसंच मिळालेलं आहे मला जीन्सचं जॅकेट डेनिमचं तर एक सोडून दोन मला वैभवने घेऊन दिले मी एकच घेणार होती पण वैभवनी घेत असं आपण बघितले असेल आम्ही तर दोन घेतलेले आहे तर घर जाऊन तुम्हाला दाखवते तिथे छान आहे मला खूप आवडले तर एकदम मस्त मला मिळाले तर आता इकडे आम्ही ना सोनी गिफ्ट गिफ्टमध्ये चाललेलो आहे मला ज्वेलरी बॉक्स घ्यायला तो प्लॅस्टिकचा असतो ना कप्पा कप्पा जातो तर हे नाशिकचं स्ट्रीट मार्केट म्हणजे शालिमार भरपूर गर्दी राहते आणि भरपूर लोक घेतात वस्तू म्हणजे कपडे काय असेल ते तर हे स्ट्रीट मार्केट आहे आपलं नाशिकचं आणि आता आम्ही चाललेलो आहे सोनी गिफ्टला बघू आता मोठं थोडस पाहिजे ट्रे होता नाही असं ट्रे द्या ना बनून मला तू म्हणते सोनी गिफ्ट मध्ये आलेलो आहे तर वरती जाऊन बघते आता डब्बा प्लास्टिक सेक्शन मध्ये तर इथे मला ना ज्वेलरी बॉक्स भेटलेला आहे बघू शकता एवढा मोठा तर इथे सेक्शन आहे सगळं प्लास्टिकचं तर हा घेते मी मोठा त्यात सगळं माझं मंगळसूत्र कानातले वगैरे सगळं महावेल ही आमची खरेदी झालेली आहे डब्बा घ्यायला आली होती पण दोन तीन वस्तू घेऊन झालेल्या आहे सोनी गिफ्ट मधून तर आता झालेलं आहे सगळं आता घरी जाऊ मँगो लस्सी घेतलेली बघू शकता रबडीवाला तिथे ती पिली होती तिथली काय दूध लस्सी रही तिथली तिथे नाही आवडली हा कोणतं आमचा रबडीवाली तर हे नवीन झालेली रबडीवाली तिथं लस्सी घेतलेली आहे आपली तर बघून बघतर आता आलेलं आहे पंचवटीत आणि लस्सी ठेवून असं पोटच भरून दिलं इतकी भारी होती लस्सी त्यात काजू बदाम असे ना काप टाकलेले होते तर इथे मस्त लागली पोटच भरून गेलं आणि मला उन्हाळ्यात ना लस्सी प्यायला खूप आवडतं लस्सी किंवा वेगळे ज्यूस वगैरे ज्यूसपेक्षा लस्सी खूप आवडते लस्सी तिथे बरोबर नाही आवडत लस्सी त्यांना ज्यूस वगैरे आवडतं पण मला लस्सी आवडते तर तुम्हाला दाखवलं तिकडे लस्सी पिली तर ती इथे पातळ म्हणजे जसं आपण ताक असतं ना ताक ताकच गोड करून दिलेलं तसं वाटत होतं गं मी पिऊन गेली अशी आणि नंतर म्हटलं काय लस्सी पिल्यासारखं वाटलंच नाही मग येताना तिथे आता हे नवीनच उघडलं एकच महिना झालाय रबडीवाले तर तिथे गेली आणि इतकी छान लस्सी पहिल्यांदाच पहिली फर्स्ट टाईम केली मी तिथे मस्त आवडली मला आणि तिथे खूप दोन तीन फ्लेवर आहे लस्सीमध्ये आणि बाकी रबडी वगैरे पण आहे ते हे तर आता येऊन बसलो थोडस बसलो वगैरे आराम केला म्हटलं तुला तुम्हाला दाखवू काय काय घेऊन आलेली मी तर सोनी गिफ्ट मध्ये पण गेली होती तिथे मी ना रियांसाठी चॉपस्टिक आणले पण कियाराला पण इतकी आवडली ना तर देतच नाही ती तर चॉपस्टिक आणलेली आहे स्टीलची आहे म्हणजे आपल्याला कसं डेली यूजला पण म्हणजे मॅगी वगैरे खायला वगैरे यूज होतील लाकडी कसं तोडून टाकतील ते म्हणून मग स्टीलची आणलेली बघू शकता अशी चॉपस्टिक घेऊन आलेली आहे कियारा मागत होती तिला पण आणावं लागतील नंतर जाऊन तर इथे मी ना फ्रुट्स घेऊन आलेली आहे वॉटरमेलन आणलेलं आहे नंतर आपलं हे काय म्हणतं खरबूज आणलेलं आहे पायनॅपल आणलेलं आहे तर तुम्हाला मी बोलली की बाजारातून मी काही भाज्या वगैरे घेत नाही डाळी वगैरे गावठी अशा वस्तू असल्या दुसऱ्या काही त्या घेते आणि जास्त जास्त फ्रुट्स घेते तर इथे पायनॅपल आणलेलं आहे आणि हे खरबूज आणलेलं आहे तर इथे गावरान डाळ भेटलेली आहे मसूरची डाळ आणि इथे जवस भेटलेली आहे मस्त मुखवास तयार करेल त्यात बडीसोप नंतर ओवा तीळ अशा गोष्टी याच्यात टाकून मिक्स करून मस्त म्हणजे आधी भिजून वाळवून भाजून मस्त छान घे ना जेव्हा करेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेल असं मी तर मेन म्हणजे मला डाळी वगैरेच घ्यायचं होतं पण एवढं सगळेच येतं त्या कारण आम्ही उशिरा गेलो त्याच्यामुळे मग नाही घेत आलो तर
तर इथे मी तुम्हाला दाखवते सोनेरीत मधून मी हे ज्वेलरी बॉक्स घेतलेला आहे. 345 तर 220 ला भेटला मला. बघू शकता मस्त छान देखील मी याच्यात आता ठेवणार सगळे माझे मंगळसूत्र जे नवीन घेतले ना ते ठेवणार, कानातले ठेवणार. म्हणजे कसं असा बॉक्सच काढता येतो आणि आपल्याला घालता येतं जे पाहिजे ते. तर असा ज्वेलरी बॉक्स घेतलेला आहे ती दाखवते. त्याच्या आधी मी कॉफी कप घेतलेली आहे कॅफेमध्ये. तर मी ज्या कॅफेमध्ये जात होती ना कॉफी घ्यायला तिथली मला कप इतकी इतकी आवडली ना म्हटलं मला कुठे पण दिसले ना मी लगेच घेऊन टाकेल. तर फायनली सोन गिफ्ट सगळ्यांना माहिती आहे आणि तिथे जे नाही ते वस्तू भेटतात म्हणजे भांड्यांमध्ये आपल्या किचनच्या गोष्टींमध्ये जे पाहिजे ते सोन गिफ्टमध्ये भेटतं सगळ्यांना माहिती. सगळ्या बायकांना माहिती असेल नाशिकमधल्या. तर नक्की कमेंट करून सांगा कोण कोण जातं सोन गिफ्टला भांडे वगैरे घ्यायला. तर मी तर नेहमी जाते मला काही घ्यायचं असेल तर. तर मस्त मला अशी कप भेटलेली आहे बघू शकता. तर हा कपच कितीला आहे त्याची 206 किंमत आहे पण सोन गिफ्टची 185 रुपये किंमत आहे एका कपची बघू शकता. तर हे स्पेशली कॅफेमधले एक कॉफी कप. तर मी दोन घेतलेले एक वैभवसाठी आणि एक माझ्यासाठी वियांद्रा पीठ नाही पण दोन घेतले मस्तपैकी. कसे वाटले नक्की सांगा बघू शकता. असे मोठे त्याच्यात मस्त कॉफी करणार मस्त आता क्लीन करून घेणार आणि मस्त ठेवणार माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये सध्या इथे जागा करून. खूप मोठी स्पेस आहे वरती ठेवून देणार. तर असे मस्त कॉफी कप्स घेतलेले आहे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. त्याच्यानंतर माझी खूप यूजफुल गोष्ट घेतलेली आहे तर ते म्हणजे ऑइल जार म्हणजे ब्रश ऑइल विथ ब्रश जार घेतलेला आहे. तो मला खूप पाहिजेलाच होता आणि तो पण मला ग्लासमध्ये मिळाला. खूप मी इतकी हॅपी झाली ना. तर सर मी असंच विचारलं की आहे का मला नुसतं फक्त ज्वेलरी बॉक्स घ्यायचं होतं तिथे पण फायनली मला मिळालेला आहे ऑइल ब्रश जार. तो पण आपल्या ग्लासमध्ये बघू शकता. जास्त मी चपतांना ना ब्रशनेच तेल लावते हाताने काही लावत नाही म्हणून मला पाहिजे होता असा आणि असं लावून जायचं. तर बघू शकतो तेल सुद्धा सांडा नाही असं वाकडं झालं तरी. आणि असं ग्लास बॉटल आहे मस्त आहे मला खूप आवडलं. तर असं तर त्याच्यात तेल ओतून ठेवणार आणि मस्त छान पैकी इथे आपल्या इथे ठेवणार. इथे मी नेहमी आता मी हे वापरत होती सध्या माझं ते खराब झालं ना ऑइल ठेवायचं. तर मी वाटी आणि ब्रश वापरत होती बघू शकता असं पोळ्यांना. तर आता मी हे वापरणार माझं न्यू ऑइल ब्रश विचार असं आणि ते पण काचेचा आहे बघू शकता. तर हे वापरणार आपल्या मस्त स्टाईलिश लुक देईल इथे असं ठेवून देईल इथे ठेवेल किंवा मग इथे राहू देईल असं छान छान. त्यानंतर मी तुम्हाला बोलली की मला जॅकेट खूप छान दिसले एका शॉपमध्ये. मी एक सोडून दोन घेतले म्हणजे एकच घेणार होती वैभवने घेऊन दिलं दुसरं मला. तर तुम्हाला दाखवते मी सगळं बघितले आल्या म्हणून त्याचे पॅकेट काढले मी. तर आधी तुम्हाला काय चॉपस्टिक तुझे हे तर हे घेतलेलं आहे ग्लिटरी खूप छान आहे जॅकेट. मला अशी जॅकेट घ्यायची खूप हौस होती. माझ्याकडे होतं प्लेन होतं तर असं नव्हतं माझ्याकडे. तर मस्त ती शेहनाज दिला आहे ना तिचं सेम असं होतं बिग बॉसमध्ये जेव्हा ती घालायची ना. तर मी तेव्हा बघितलेलं पण ते मला तर दिसलं नसतं. मी ऑनलाईन पण खूप शोधलं होतं असं अमेझॉनवर वगैरे पण तिकडे पण नव्हतं अमेझॉनवर वगैरे. तर तुम्हाला इकडून दाखवते बघू शकता असं. तर असं मागे असं दिलं आहे तर असं घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. मला तर खूपच आवडलेलं आहे आणि याचा कलर पण इतका छान आहे ना.
आणि असं कोरियन लुक टाईप आहे ते, असं ढिलच असत ते, तर मला मागचं छान आवडलं एकदम. तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. तर हे जॅकेट आहे, तर दुसरं घालून दाखवते. कपडा पण खूप छान आहे, मऊ आहे त्यांनी, एकदम मऊ आहे, असं कडक कडक नाही आहे, बघू शकता भारी ना एकदम. तर दुसरं दाखवते, हे तर मला हे आधी आवडलं होतं एक नंबर, नंतर ते वैभवला आवडलं आणि हे पण वैभवला आवडलं खूप. एकच घेणार होते, हेच घेणार होती, पण वैभव बोलले की हे बघू शकता असं आहे. त्याला मस्त पॅच वर्क आहे असं फ्लावरचं असं बघू शकता. इथे इथे मागून दाखव, तुला पाहिजे, तुला पाहिजे, तुला घेऊ आपण हा, तुझ्या साईजचं नव्हतं. पण पुढे डिझाईन यायची, इथे पॅच वर्क आहे मस्त आणि इथे आहे. तुम्हाला कसं वाटत नक्की सांगा, आवडलं की आणाला आवडलं काय काय. डाळी घेतली, अजवस घेतलं, जॅकेट घेतले, ऑइलचं घेतलं, मला ऑइलचं घेतलं मेन म्हणजे खूप आवडलं. आणि कप्स भेटले आपले, कॉफी कप्स असं छान भेटले, तर मला खूप आवडायचे त्या. आम्ही कॅफे जायचे ना, तर मला खूप आवडायचे सगळी फुलं आहे. तर व्हिडिओ इथे फेम करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, आठवडी बाजार आवडला असेल बघायला. आठवडी बाजार आज काही एवढा भरलेला नव्हता, पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी की कसा असतो आणि तिथे कोणकोणत्या डाळी वगैरे धान्य कुठे भेटतात ते पण दाखवलं. आणि येता येतं मला जेवण भेटत ते घेऊन आली आणि गावरान डाळ पण भेटली आणि मेन म्हणजे माझे आवडते एकदम जॅकेट भेटले, खूप आवडलं मला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तो तुमची काळजी घ्या. Bye.